नरहरी जिरवाळ, दिलीप बनकर, नितीन पवार अशा काही सहकारी मित्रांनी मी एक दिवस 23ला बारामती, 24ला पिंपरी चिंचवड, 25ला पुण्यात होतो, त्यावेळेस फोन केला आणि सांगितलं की आमच्या इथलं मार्केट व्यापाऱ्यांनी 4-5 दिवस झाले बंद केलेलं आहे. आज अनायशा 12 वाजता पणन मंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी त्यांची बैठक बोलवलेली होती, परंतु मग मला तशा पद्धतीनं कळवल्यानंतर मी 11 वाजता अब्दुल सत्तारांनाच म्हणलं की मीच मीटिंग घेतो आणि तिथं पालकमंत्री दादाजी भुसे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, त्याच्यानंतर आणि संबंधित मंत्री आम्ही सगळेजण एकत्र बसलो, त्याच्या संदर्भातली चर्चा केली. तर आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमच्या ज्या काही मागण्या आहेत म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचा कांदाच घेणं बंद केलं, त्यांचे नाफेडच्या संदर्भात काही प्रश्न होते, नाफेड आणि त्यांचे जे काही पट्टी आपण लावतो 100 रुपयाला 1 रुपया ते 50 पैसे करा अशा प्रकारची एक त्यांची मागणी होती, सेज ज्याला आपण म्हणतो ते. तर मी म्हटलं तो फक्त नाशिककरता वेगळा निर्णय घेता येणार नाही, आपल्याला तो राज्याचा विचार करून पणन विभाग तो निर्णय घेत असतो. आणि ही सगळी चर्चा चालू असताना प्रत्येकजण आपली आपली भूमिका तिथं मांडत होतं. नंतर मग आम्ही मी डायरेक्ट पियुष गोयल साहेबांना फोन लावला. लकीली पियुष गोयल साहेब आपल्या महाराष्ट्रातच होते, पण पनवेलकडनं काहीतरी मुंबईला निघालेले होते. त्यांना म्हटलं की आम्हाला वेळ पाहिजे, कारण ह्याच्यातले बरेचसे प्रश्न हे केंद्र सरकारशी संबंधित आहे. तर त्यांनी पहिल्यांदा 5ची वेळ दिली, पण नंतर त्यांचा पुन्हा फोन आला की माझं एक परदेशी डेलिगेशन त्यांच्याकडं आहे, त्याच्यातनं ते उशिरा मोकळे होत आहेत आणि काही मार्केट कमिटीचे चेअरमन, 5 मार्केट कमिटीचे लासलगाव आणि तिथले सर त्यांना बोलवलेलं आहे आणि तिथं आम्ही चर्चा करू. अधिकारी सगळे तिथं येणार आहेत आणि तिथून चर्चा करून मग काय तो निर्णय होईल. आज शरद पवारांनी अशी मागणी केली की 40% कुणाला अजिबात नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांची मागणी होती की 100 रुपयापैकी 1 रुपया जे लावलाय ते 50 पैसे करा. ड्युटी माफ न करणे की किसान विरोधी आहे उसके बारे में ये डिसीजन भारत सरकार का है. इसीलिए हमने रिक्वेस्ट की है भारत सरकार के मिनिस्टर पीयूष गोयल साहब को, और वो आज लकीली मुंबई में है, तो उन्होंने 7 बजे हमें इस सब्जेक्ट के बारे में मीटिंग का टाइम दिया है. हम उनको जाके मिलने वाले हैं. वहाँ व्यापारी भी है, व्यापारियों के प्रतिनिधि भी है, फार्मर्स के प्रतिनिधि है, लोक प्रतिनिधि है, कुछ मिनिस्टर्स है और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के ऑफिसर्स है. उसके बारे में हम उनके साथ बात करेंगे और फिर उसके बारे में क्या डिसीजन लेना चाहिए वो खुद लेंगे. राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीवर तुमच्यावर प्रश्नचिन्ह आज उपस्थित केले गेले. तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष नाही यात अशा स्वरूपाची भूमिका मांडली, त्याच्यामध्ये स्वतः पवारांनी सांगितलं की प्रफुल्ल भाई यांनी जे दावे केलेले आहेत ते 100% काय नेमकं खरं आहे. त्यामध्ये नेमकं इलेक्शन कमिशनच्या पुढं ते प्रपोजल आहे. इलेक्शन कमिशन प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेईल आणि निर्णय देईल. कालच मी मराठी भाषेत अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं होतं की इलेक्शन कमिशन जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. जे काय हे बघा, आम्ही आमची भूमिका तुम्हाला सांगायला बांधील नाही. आमची मॅटर गेली निवडणूक आयोगाच्या समोर, निवडणूक आयोग ह्याबद्दलचा निर्णय घेणार आहे. त्याच्यामुळं आम्ही जे काही पत्रव्यवहार करायचा, जी आमची भूमिका मांडायची ती वकिलामार्फत आम्ही त्या ठिकाणी मांडू. दादा सवाल यही है की जब पवार साहब खुद प्रेस कॉन्फरन्स करते हैं तुम्ही काही काळजी करू नका. इलेक्शन कमिशननी जाहीर केल्यानंतर तो संभ्रम दूर होईल. इलेक्शन कमिशनरनी सांगितल्यानंतर मी सांगतोय ते, इलेक्शन कमिशननी सांगितल्यानंतर तो संभ्रम दूर होईल.